सायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि आता मी रिक्वेस्ट करते आपल्या जजेसना की त्यांनी त्यांचं डिसिजन आपल्याला द्यावा. आमच्या हातात जजेसचा रिझल्ट आहे. वेल, आता ती वेळ आलेली आहे. आपल्या 24 ऍक्टर्सपैकी 8 ऍक्टर्सनी या आठवड्यात तुमच्या समोर आपले आपले परफॉर्मन्सेस सादर केले. आज या 8 जणांमधील कुणातरी दोघांना स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. कोण असणार आहे ते दोघे? आमच्या हातात जजेसचा रिझल्ट आहे. आम्ही सर्वात आधी या आठवड्यात जे टॉप स्टार्स आहेत, जे स्टार्स सेफ आहेत, त्यांची नावं डिक्लेअर करणार आहोत. या आठवड्यातले टॉप स्टार्स आहेत जे सेफ आहेत, त्यांची नावं आहेत स्नेहा कुलकर्णी, आणि मुलांमध्ये विवेक राऊत. कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. आता मी अनाऊन्स करणार आहे पुढची दोन नावं. And the names are Mulan Madhe Chinmay Udgirkar. अक्षदा कुलकर्णी. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. काय वाटत तुमच्यापैकी कोण एलिमिनेट होईल? मे बी मिस होईल असं वाटतंय, कारण अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स जरा कमी पडला. म्हणजे जे काही सरांनी किंवा मॅडमनी सूचना मांडल्या त्याप्रमाणे परफॉर्मन्स व्हायला हवा होता असं मला वाटलं. आणि ठीक आहे, जर एलिमिनेट नाही झालो तर आय डू माय बेस्ट, आणि झालो तरी आय डू माय बेस्ट. कोमल, तुला काय वाटतं कोण होईल एलिमिनेट? एलिमिनेट काही कल्पना नाही मला, पण पहिलीच वेळ असल्यामुळे थोड्याशा चुका खूप म्हणजे थोड्याशा नाही खूप चुका झाल्या माझ्याकडनं, आणि सुप्रियाने मॅमने मला खूप इम्प्रोवाइज करायला सांगितलं. तर संधी मिळाली पुढे तर 100% मी नक्की वर्कआउट करीन आणि दाखवीन सगळ्यांना की माझ्यात सुद्धा टॅलेंट आहे. ज्योती, तुला काय वाटतं कोण एलिमिनेट होईल तुमच्यातलं? खर तर कुणीच होऊ नये असं वाटतंय आणि काही सांगू शकत नाहीये. नाही बोलू शकणार मी आता काही. निखिल, तुला काय वाटतं की कोण तुमच्यातलं? ते माझ्या काही चुका झाल्यात त्याच्यामुळे असेल माहित नाही, खरंच काही सांगता येत नाही. जे या चार मध्ये सेफ स्टार्स आहेत, जे पुढच्या राऊंड्स मध्ये जाणार आहेत,
आणि ते दोघे जण आहेत। निखिल राऊत आणि मुलींमध्ये ज्योती मालशे तुम्ही दोघं सेफ आहात। कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू। अच्छा आपल्या या एपिसोडमध्ये एलिमिनेट झालेले आहेत किरण भालेराव आणि कोमल। लेट्स गिव्ह देम अ बिग हँड ऍक्च्युअली। आणि मला जजेसना रिक्वेस्ट करायची की त्यांनी प्लीज स्टेजवर यावं। प्लीज मॅम, प्लीज सर। किरण तुम्हाला काही बोलायचंय? सगळ्या झीच्या टीमला पहिले थँक्स। महेश सर, सुप्रिया मॅम, माझे सगळे 23 फ्रेंड्स आणि स्पेशली चिन्मय उदगीरकर। एवढ्या सेशनमध्ये बरंच काही शिकायला मिळालं, बऱ्याच गोष्टी समजल्या आणि ह्याच्या पुढे करणारच। थँक्यू। सर्वात पहिले झीची टीम, म्हणजे मला कधी असं वाटलंच नाही की मी एकटी आहे इकडे कंटेस्टंट म्हणून। एक फॅमिली झालेली सगळी अशी आणि खूप खूप जास्त मी इथून शिकते। म्हणजे अभिनयाचं मला काहीच पहिले येत नव्हतं, पण हळूहळू एका एका ऑडिशनमुळे माझ्यात हळूहळू इम्प्रूव्हमेंट झाली। आणि सुप्रिया मॅम आणि महेश मांजरेकर सरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला खूप माझ्यात सुधारणा करायला सांगितल्या आणि मी त्या नक्की करीन आणि दाखवून देईन तुम्हाला की मी सुद्धा कुठेतरी आहे आणि माझ्यात टॅलेंट आहे। आणि माझे सगळे खूप खूप चांगले फ्रेंड्स इकडे झालेले आहेत, तर त्यांना एवढंच सांगेन, बेस्ट ऑफ लक, एकदम रॉकिंग परफॉर्मन्स द्या आणि फोडून टाका। मला जरा दोन तीन गोष्टी बोलायच्या आहेत, कारण काय सी ही कॉम्पिटिशन आहे, एव्हरीबडी दोन दोन जातीलच बाहेर ह्या आठ आठच्या ग्रुपमधनं। बट आय थिंक एव्हरीबडी शूड ट्राय हार्ड, इट इज अ कॉम्पिटिशन ॲट द एंड ऑफ इट। सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आहे। पण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की एक मॅन होता ज्याने एक रेडिओवर अनाउन्सर म्हणून ॲप्लिकेशन केलेलं, तर त्याला रिजेक्ट केलेलं त्यावेळेला आणि ही डेंट तो डिमॉरलाइज नाही झाला आणि ही ट्राईड हार्ड अँड टुडे त्या माणसाचं नाव आहे अमिताभ बच्चन। त्यामुळे नथिंग इज लॉस्ट, ऑल द बेस्ट दोघांनाही आणि ऑल द बेस्ट टू ऑल द अदर कंटेस्टंट्स आणि वर्क हार्ड। आणि आता लेट्स वेलकम ऑल द ऍक्टर्स ऑन स्टेज प्लीज। पुढच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत आणखी आठ जबरदस्त ऍक्टर्सना। पण हे पुढच्या आठवड्यात म्हणजे आपण भेट महाराष्ट्राचा सुपरस्टार।